विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीचा पाठ आठवा गुणग्राहक राजा या पाठाचा अभ्यास आज करणार आहोत या पाठाचे लेखक आहेत बाबा भांड या पाठाचे सर्वप्रथम आपण वाचन करून घेऊया पाठाचे नाव आहे गुणग्राहक राजा तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरफटक्यास निघाले बरोबर मानकरी नारायणराव घाटगे होते एवढ्यात मुलांचा हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकू आला महाराजांनी घोडा थांबवला आवाजाच्या दिशेने पाहिलं तिथे एक वडाचं झाड होतं एक पोरगा माकडासारख्या उड्या मारत खोडावर चढला दुसरा पोरगा त्याचा पाठलाग करत होता पहिल्यानं पारंबी पकडली माकडासारखा झोका घेतला घोड्यावर बसल्यासारखा फांदीवर बसला दोघा पोरांचा सुरपारंबीचा खेळ सुरू झाला सयाजीराव महाराज देहभान विसरून खेळ बघू लागले मनानं त्यांच्या बालपणातील मौजे कवळाने गावी आले तेथील मारुती मंदिराजवळील वडाच्या झाडावर चढले पोरांसोबत सुरपारंभिक खेळ खेळू लागले थोड्या वेळाने महाराज भाणावर आले स्वतःशी हसले निघताना मानकऱ्यास म्हणाले पोरं चप्पळ आहेत कोणाची पोरं आहेत ही विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले पण वडाच्या झाडावर माकडासारखी चढणारी आणि उतरणारी पोरं त्यांना नजरेसमोर दिसत होती घडलेला प्रसंग त्यांनी महाराणी साहेबांना सांगितला त्यांनीही तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली सयाजीरावांनी विद्याधिकारी श्री काटावालांना बोलावलं पागेतली ती पोरं शोधून आणायचा हुकूम केला नारायणराव घाटगे यांनी त्या पोरांची नावं व राहण्याचं ठिकाण सांगितलं विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या भागात पोहोचला त्यानं पोरांचा शोध घेतला गजानन आणि काळूला साहेबांकडे घेऊन आला झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले हा खेळ महाराणी साहेबांनाही पाहायचा आहे उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही दोघे राजवाड्यात या विद्याधिकारी म्हणाले गजानन हा यशवंतराव माणिकचा तर काळू रहीम चाबुकस्वाराचा मुलगा होता महाराजांनी पोरांना राजवाड्यात बोलावलं गल्लीत वार्ता पसरली पोरांची उत्सुकता वाढली तरीही घरच्यांना काळजी वाटू लागली कारण महाराज शिस्तीचे होते दुसरा दिवस उजाडला विद्याधिकाऱ्यांनी पोरांना राजवाड्यात आणले दोघांचे सदरे मळलेले होते चेहऱ्यावर मात्र तरतरी होती राजवाड्याच्या समोर मोठं झाड होतं महाराज आणि राणीसाहेब पोराणं घेऊन तिथे आले बरोबर तीन राजपुत्रही होते बसण्यासाठी बाजूला सोफे ठेवले होते काय नाव बाळानं तुमचं महाराजांनी विचारताच गजानन म्हणाला माझं नाव गजानन माणिक आणि हा काळू चाबुकस्वार छान आम्ही परवा तुमचा सूरपारंभीचा खेळ पाहिला आज राणीसाहेबांना तो दाखवा गजानननं काळूला खून केली मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता दीड हात लांब व करंगळीच्या जाडीची ती काठी होती काळूनं सूर हाती घेतला एक पाय थोडा उचलून पायां सूर दूर फेकला गजानन तो सूर आणायला धावला तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला काळू आणि गजाननच्या झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली शेवटी गजानननं काळूला पकडलं आता गजानननं सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला काळू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली पुन्हा तो खोडावर चढला गजाननला बाद करणं काळूला जमिना दोन्ही पोरं धावपळीनं घामाघूम झाली महाराजांनी खेळ थांबवला दोघांना जवळ बोलावलं खुशीत त्यांची पाठ थोपटत ते म्हणाले छान खेळलात खेळात हारजीत महत्त्वाची नाही खेळणं महत्त्वाचं आहे आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत महाराजांनी घाटग्यांना खून केली एका तपकात जरीच्या दोन टोप्या होत्या त्यांनी गजाननला जवळ बोलावले तू हरला नाहीस म्हणून ही भरझरी टोपी बक्षीस असं म्हणून त्यांनी त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली काळूकडे वळत राणीसाहेब म्हणाल्या तू पाटलाक छान केलास म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला एवढंच नाही तर आम्ही खेळत आहोत असा अनुभव घेत गेलो महाराज म्हणाले त्यांनी पोरांना बसवलं मिठाई खाऊ घातली पोरं घोडागाडीतून घरी परतली त्यांच्या खेळाची आणि टोपीची गोष्ट मोहल्लाभर पसरली गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता महाराजच बक्षीस समारंभासाठी आले होते एक पोरगा पुन्हा पुन्हा वेगवेगळी बक्षिसं घेण्यासाठी येऊ लागला अभ्यासात चित्रकलेत एवढंच काय हस्ताक्षर स्पर्धेतही तोच होता अठरा बक्षिसं त्या पोरानं घेतली महाराजांनी या गजानन माणिकला ओळखलं त्याला बघून त्यांना आनंद झाला ते म्हणाले बघू तुझं हस्ताक्षर गजाननं कागदशाही मिळवली कामटीचा बोरू केला कागदावर लिहिलं श्रीमंत सयाजीराव महाराज की जय महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली विद्याधिकाऱ्यांकडे वळून ते म्हणाले पोरगा गुणी आहे त्याकडे लक्ष द्या उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे हाच मुलगा पुढे बडोद्याचं राजरत्न गजानन माणिकराव झाला पाहिलं ना विद्यार्थी मित्रांनो गुणग्राहक राजा या पाठातून बाबा भांड या लेखकांनी महाराज सयाजीराव यांच्या गुणग्राहक या गुणाबद्दल या पाठामध्ये वर्णन केलेलं आहे हे गुणग्राहक राजा असलेले सयाजीराव कोण होते याबद्दल आता आपण थोडक्यात माहिती पाहूया महाराज सयाजीराव हे अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे एकोणचाळीस या सालादरम्यान बडोदा संस्थांचे अधिपती होते आता हे संस्थान म्हणजे काय तर आपल्या भारतामध्ये इंग्रज राजवट स्थापन होण्यापूर्वी स्वतंत्र राज्य होते आणि त्या राज्यांना संस्थाने असे म्हटले जात असत संस्थानाच्या प्रमुखास राजा असे म्हटले जात असत गुणग्राहक राजा या पाठामध्ये ज्या राजाचा उल्लेख आलेला आहे ते सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानाचे तिसरे सयाजीराव गायकवाड होते म्हणजेच यापूर्वी सयाजीराव या, या नावाचे दोन राजे होऊन गेले होते आणि हे तिसरे राजे होते सयाजीराव गायकवाड हे अत्यंत कर्तृत्ववान संस्थानिक होते शिक्षण हा सर्व सुधारणांचा पाया आहे हा विचार सयाजीराव महाराजांनी स्वीकारला होता समाजाच्या सर्व थरापर्यंत म्हणजे गोरगरिबांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे यासाठी त्यांनी बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देण्याचा कायदा केला त्याकाळी संपूर्ण देशामध्ये दे, मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली सामाजिक सुधारणांमध्ये दे देखील सयाजीराव यांनी मोलाचे कार्य केले त्याचप्रमाणे शेतीची प्रगती करण्यासाठी धरणे बांधली शेतकऱ्यांची सावकारांकडून होणारी छळणूक थांबवली लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी सयाजीरावांनी कापडाची गिरणी सुरू केली अनेक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले त्यांना देशाबद्दल प्रचंड प्रेम होते त्याचप्रमाणे महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी देखील त्यांनी अनेक कठोर कायदे केले सयाजीरावांनी सामाजिक परिवर्तनासाठी सत्तेचा वापर केला त्यामुळे आपण समाजसुधारक म्हणून त्यांचा गौरव करतो सयाजीराव एक आदर्श राजे होते अशा या महान राजाच्या गुणग्राहक या गुणाबद्दल या पाठामध्ये उल्लेख आलेला आहे बडोद्याचे राजरत्न ठरलेल्या गजानन माणिक या मुलाचे त्यांनी लहानपणीस निरीक्षण केले होते सूर प्रारंभी खेळताना त्यांनी त्याचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्याच्यातील ते चांगले गुण त्यांनी हेरून घेतले होते मुलांनो आपण पाहिलं की त्यांनी फक्त त्या गुणांचं निरीक्षणच केलं नाही तर त्या मुलांना राजवाड्यात बोलावलं आणि तो खेळ पुन्हा खेळायला सांगितला आणि त्यांना त्याबद्दल ते बक्षीस देऊन त्या गुणाबद्दल त्यांना प्रोत्साहन देखील दिले तर विद्यार्थी मित्रांनो या पाठातून आपण असा बोध घेतला पाहिजे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले गुण असतात आणि त्या गुणांची पारख करणारे आपले गुरुजन आणि आपले आई वडील देखील त्या गुणाबद्दल आपल्याला नेहमी प्रोत्साहन देत असतात आणि त्या गुणांच्या वाढीसाठी प्रयत्न देखील करत असतात पण पन्या आपण मात्र त्यांनी सांगितलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असतो आपल्या मुलांमध्ये असलेले दोष कमी व्हावेत आणि त्यांच्या गुणांची वाढ व्हावी जोपासना व्हावी यासाठी आपले आई वडील आणि आपले गुरुजन सतत प्रयत्न करत असतात तर आपण त्यांच्या सूचना या नम्रपणे ऐकल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे कष्ट करण्याची तयारी आपली असली पाहिजे सचिन तेंडुलकर आपल्या सर्वांना माहीत आहेत ते क्रिकेट या खेळातील देव समजले जातात पण मुलांना तुम्हाला माहीत आहे का की त्यांनी एवढं मोठं यश मिळवण्यासाठी किती कष्ट घेतले ते आणि त्याचप्रमाणे त्यांचे जे प्रशिक्षक होते रमाकांत आसरेकर सर यांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे त्यांनी नम्रपणे पालन केले भर उन्हामध्ये ते तासन तास सराव करायचे तेव्हा ते कधीही म्हणाले नाहीत की आजच्या दिवस नको मी उद्या सराव करेन असा कधीच आळशीपणा त्यांनी केलेला नाही किंवा सरांचे म्हणणे ऐकले नाही असं कधीही झालेलं नव्हतं म्हणूनच त्यांनी आज एवढं मोठं यश प्राप्त केलेलं आहे आपण सर्वांमध्येच काही ना काहीतरी चांगले सद्गुण असतात परंतु आपण केवळ आपल्या आळशीपणामुळे त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मागे राहतो आपल्या भारतीयांची हीच मोठी समस्या आहे की आपल्या भारतामध्ये अनेक बुद्धिवंत लोक आहेत परंतु केवळ आळशीपणामुळे आणि सरावाच्या अभावामुळे ते मागे राहतात तर मुलांनो या पाठातून आपण आज हा बोध घेऊया की आपल्यात असलेल्या गुणांची आपण वाढ आणि जोपासना करूया त्यासाठी तुम्ही ठरवा की माझ्यामध्ये कोणकोणते चांगले गुण आहेत या विषयावर तुम्ही आपल्या शिक्षकांशी आपल्या पालकांशी चर्चा करा आणि तुमच्यातले जे गुण आहेत त्यांची वाढ होण्यासाठी प्रयत्न करा उदाहरणार्थ जर समजा तुमच्यामध्ये हस्ताक्षर काढण्याची क्षमता आहे परंतु केवळ सरावाच्या अभावामुळे जर ते अक्षर खराब येत असेल तर तुम्ही त्यासाठी दररोज प्रयत्न केला पाहिजे सुंदर हस्ताक्षर त्याचप्रमाणे चढउतारासह विरामचिन्हांसह तुम्हाला चांगलं वाचन करता आलं पाहिजे जर तुम्ही दहा गोष्टी नवीन शिकायच्या ठरवल्या आणि त्यांचा नियमित जर सराव केला तर दहाच्या दहा, दहा सर्व गोष्टी जरी तुम्हाला नाही जमल्या तरी किमान चार गोष्टी तरी त्यातील नक्कीच तुम्हाला जमू शकतात त्यासाठी आपण नियमित प्रयत्न केला पाहिजे तरच त्या गोष्टी आपल्याला साध्य होतात परीक्षेमध्ये पैकीच्यापैकी गुण मिळवणे म्हणजेच फक्त हुशारी नव्हे तर इतर सर्व कलागुणांना प्रोत्साहन देणारी आपली ही आजची शिक्षण पद्धती सर्वंकष आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन ही पद्धती राबवून सर्व विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रामध्ये संधी देत असते तर विद्यार्थी मित्रांनो मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा उपयोग करा आणि आपल्या गुणांची जोपासना करा